सुरू करायचंय. मला सट्टे राऊंड विकेट मारा करणार पंचांच्या उजव्या साईडी. 7-8 पावलाचा रणअप असेल त्याचा गोलंदाजाचा. गोलंदाज आहे तो अनिकेत. सामना करणार तो अविनाश. अविनाश आणि शाहरुख सलामीची जोडी तुते संघाकडनं. पहिला चेंडू सामना आजच्या दिवसाचा. दुसरा सामना आसनगाव आणि तुते. पुढचा चेंडू. पहिला चेंडू पायलेच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पायर. अविनाशच्या बॅट मधून पहिला चौकार. डीजे अत्यंत चांगला असा चेंडू टाकलेला. पायात टाकलेला चेंडू पण कलाईचा उपयोग केला. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने जातोय. सरळ चौकार जातोय. सर्कलचा फायदा उचलतोय तो अविनाश. आणि पहिला चौकाराची सुरुवात होते ती तुत्या संघाची. चला पुढचा चेंडू जातोय तो अनिकेत घेऊन पंचांच्या उजव्या साईडी. म्हणजे राऊंड विकेट मारा करणार तो अविनाशसाठी. सुंदरसा चेंडू स्लो डिलिव्हरी टाकण्याच्या प्रयत्नात आणि ऑफस्टंपच्या पारच बाहेर गेला. पंचांनी तो वाईट घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या एकरी पुढे जाते. धावसंख्या होती ती 5. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. हंपर डिसिजन इन फायनल डिसिजन. प्लीज नो ऑब्जेक्शन. पुढचा चेंडू आणि त्याचा पुढचा चेंडू. सामना करणार तो अविनाश. रिवर्सिपला मारलेला चेंडू. बघू वन बाउंस जातो का काय. चौकार जातो का काय. आणि चेंडू जातो सीमा पार. आणि उंचावर उडी मारण्याच्या प्रयत्नात सचिनची खोडका आउट झाली असती. तुम्ही सुद्धा. आणि चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या तिथे 8. डीजे पहिलं षटक महागडं पडते. धावसंख्या होती ती 8. आता मात्र कर्णधार स्वतः गोलंदाजाला काहीतरी सांगतोय. काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. बघू आता काय कानमंत्र सचिन गोलंदाजाला देतो ते. आणि घेतला सह स्कोर 9 झालाय. सॉरी, 1 चेंडू वाईट होता. धावसंख्या होती ती 9. आता मात्र बघूया सचिन काहीतरी गोलंदाजासाठी सांगतोय. काहीतरी कानमंत्र देतोय. धावसंख्या आहे ती 9. षटकातील पुढील चेंडू. धावसंख्या आहे ती 9. पुढचा चेंडू. सामना करतो सलामीला अविनाश. आता पुन्हा एकदा पाहिलेच्या दिशेने चेंडू जातो. जमिनीत मारला फटका. चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 13. डीजे खूपच महागडे षटक पहिलं आसनगावकडनं म्हणता येईल मला. तर धावसंख्या होती ती 13. अत्यंत रोमांचक सामना. षटकातील पुढील चेंडू. बॅट मधून निघालेले 3 चौकार अविनाशचे. पुन्हा रिवर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 13. षटकातील पुढील चेंडू. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो. जमिनीत जातो. एक धाव मात्र रोखू शकत नाही. दुसरी धावण्याचा प्रयत्न करतोय. बघूया चेंडू फेकी सरळ होते का काय. खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा होतो त्या फलंदाजांना. आणि धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या होती ती 15.
आता उंचावून मारेला फटका, चेंडू जातो षटकार, धाव संख्येला आकार मिळतोय, धाव संख्या भरकन पुढे जाते, धाव संख्या होती ती 21, महागडे षटक पडतो, षटक संपतंय, पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 21, तीन चौकार आणि एक षटकार मारलाय तो अविनाश यांनी, धाव संख्या होती 21, पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती तृतीय संघाची 21. पहिल्या षटकानंतर धावसंख्या तुत्या संघाची होती ती 21. खूपच मागड षटक म्हणता येईल ते आणि त्यांचं कानमंत्र दिला, परंतु काही फरक पडला नाही, त्या गोलंदा झाला सरळ, तसेच चेंडू टाकत आले, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो अविनाश यांनी. आता मात्र बघूया डोळकामचे सायंटिस्ट म्हणजेच आमचे पिंट्या नागरे उपस्थित आहेत, मंडळाकडून त्यांचं स्वागत. बघूया आत्ता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो नंदन. ज्या नंदनने गोलंदाजीचं सांगायचं झालं तर मिडरवर टाकली होती, आत्ता बघूया काय करतो तो नंदन. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, दोन धावा मात्र रोखू शकला नाही, दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होती ती 23. धावसंख्या आहे ती 23, एकही गडी मात्र गमवला नाही तो तुत्या संघानं. धावसंख्या 23, षटकातील पुढील चेंडू नंदन यांचा आणि उंचावर मारले चेंडू, चेंडू जातो षटकार. धाव संख्या होती 30, 29. नंदन यांचं काही महागडं षटक, पुढचा चेंडू, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उचल मारला चेंडू, लॉंग ओलच्या दिशेने जातो, झेलबाद होतो का काय, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा फलंदाजांना, दोन धाव मात्र रोखू शकला नाही, दोन धावाला आकार मिळतो, धावसंख्या दोन्ही भरकन पुढे जाते, धावसंख्या होती ती 31, 31, 3 के ऊपर 1, 31 धाव संख्या. महागड षटक नंदन च पडतंय, आपण ह्या नंदनने पाहिलं होतं मिडनवर टाकली होती, परंतु आता संघ मात्र वेगळा आहे, फलंदाज मात्र वेगळे आहेत. पुढचा चेंडू आत्ता मारला, उंचावून मारला चेंडू, सीमारेषेच्या बाहेर षटकार. मी सांगितलं चमत्कार पिक्चर मध्ये आपण पाहिलं असं, नसुद्दीन शाह आणि शाहरुखला मदत केली होती त्याप्रमाणे शाहरुख असा इथं चमत्कार करताना पाहतो, षटकार मारताना पाहतोय. आणि धावसंख्या ती 37, षटकातील पुढील चेंडू, फुलटा चेंडू, पुन्हा एकदा उंचावर मारा चेंडू, चेंडू जातो सीमा पार षटकार. धावसंख्या भरकन पुढे जाते, धावसंख्या होती ती 43. या फलंदाजाचं सांगायचं झालं तर सकाळीच त्याचा येताना बाईकवर थोडासा तो खरचटला होता, दुखापत झाली होती, आणि दुखापत असताना सुद्धा तो चांगली फलंदाजी करतो तो शाहरुख.
आणि षटकार मारतोय. सकाळी बाईकवर त्याची घसरली होती आणि आता मात्र त्याची बॅट मात्र तळपते. काहीतरी चमत्कार करतोय तो शाहरुख. धावसंख्या आहे ती 43. बघूया तीन षटकात 50 धावा होतात का काय. दुसरं षटक चालू आहे मला असं वाटतंय. आणि ज्या नंदनने चांगली बॉलिंग टाकली होती, मिडलवर टाकली होती, तो नंदन आज किती महागडा ठरू शकतो. म्हणून मी वारंवार क्रिकेटबद्दल सांगत असतो का हा वेळ प्रत्येकात वेगळी असते, तो दिवस वेगळा असतो. प्रत्येक चेंडू हा फार महत्वाचा असतो. कुठला चेंडू निर्धाव असतो, कुठला चेंडू षटकार पडू शकतो. पुढचा चेंडू नंदन यांचा सामना करतो शाहरुख. आता मात्र चेंडू सरळ एष्टी रक्षण, आता निर्धाव चेंडू, तर षटक संपतंय. दोन षटकानंतर धावसंख्या आहे ती 43. डीजे टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने. तीन गोलंदाज असणार आहेत. लवकर मीटिंग नको आहे आपल्याला सांगतोय. तीन षटक ही 15 मिनिटात झाली पाहिजेत. आपण जर वेळेचा विचार केला तर 15 मिनिटात तीन षटक होतात. आपण फक्त मीटिंग करता कामाने, जास्त मीटिंग होता कामाने. मीटिंग जेव्हा होते कारण विकेट पडते तेव्हा मीटिंग होते. जोवर विकेट पडते तोपर्यंत जास्त मीटिंग घेण्याची काही गरज नाहीये. चला शेवटचं षटक, शेवटचं षटक घेऊन येतोय तो मयूर. सामना करतो तो सलामीला अविनाश. अविनाश आणि शाहरुख खूपच जबरदस्त जोडी होती त्या संघाची. जवळजवळ त्यांनी 2 षटकात 43 धावा कुठल्या आहेत आता बघूया. मयूर काय करतो पंचांच्या मला असं वाटतं उजव्या साईडी म्हणजे राऊंड विकेट मारा करणार सर्व बेस्ट फलंदाजाकडे गोलंदाजी घेऊन जातात. टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने जातो. चेंडू पळतोय, बॉल धावतोय. शत्ररक्षक सुद्धा बघूया शत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र रोखू शकला नाही. एक धावाने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होते 44 म्हणजे 44 धावसंख्या होते. धावसंख्या होती ती 44. बघूया आता शाहरुख काय करतोय बघूया. ज्या शाहरुखने पाहिले उंचावून षटकार मारले, जबरदस्त षटकार मारले. तीन षटकार आपण त्याचे पाहिले उंचावून मारलेले. आता शेवटचं हाणामारीचं षटक. धावसंख्या ती 44 म्हणजे 44. बघूया मयूर यांचा पुढचा चेंडू. आपण टाकला चेंडू आणि ऑफच्या दिशेने ठेवलेला चेंडू. गलीमधून चेंडू जातोय. वन बाउन्स होतोय. आउटफील्ड खराब असल्यामुळे दुसरी धाव मात्र निश्चित होईल. आणि दुसरी धाव आणि धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या दोन्ही पुढे जाते. धावसंख्या होती ती 46. धावसंख्या 46. मला असं वाटतं 50 धावा सुद्धा तीन षटकात तिथे होऊ शकतात. कारण हे मैदानच असं आहे, खूपच धावा होतात. पण गेली 2 दिवस पाहतो आपल्याला कमी धावा पाहतोय. कारण हवा मात्र कुठेतरी थांबलेली दिसते. गेली 2-3 दिवसात वातावरण खूप खराब होतं. आत्ता मात्र वातावरण चांगलं आहे. पुढचा चेंडू आपण टाकला चेंडू. उंचार मारला चेंडू. शाहरुखने मारायला फटका. षटकार. पन्नास अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. ते तू त्या संघाचं त्यांचे सहकारी टाळेबाजू स्वागत करता शाहरुखचं. पुढचा चेंडू शाहरुखसाठी. पुन्हा एकदा दिशेने मारला चेंडू. चेंडू जातोय बघू लॉंग ऑफच्या दिशेने. आत्ता मात्र जेलबातून परततोय. पहिले यश मिळतं ते आसनगाव संघाला. धक्का बसतोय परंतु चांगली कामगिरी करून परततोय तो शाहरुख. धावसंख्या असते धावसंख्या आहे ती 52. डीजे दिवसीप मारण्याच्या प्रयत्नात त्याच्या पट्ट्यात आला नाहीये. पंच मला सांगतील. धावसंख्या आहे ती 52. चांगली कामगिरी परत करून आला तो शाहरुख. त्याचं स्वागत केलं त्याच्या सहकार्याने. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. मयूर यांचं काहीतरी चांगली गोलंदाजी तरी म्हणतो आणावं लागेल. कारण पहिल्या 2 षटकात पाहिलं होतं 43 धावा झाल्या होत्या. धावसंख्या आहे ती 52. षटकातील पुढील चेंडू अविनाशसाठी.
अपल टाकला चेंडू, चेंडू जातो वन बाउंस, बघू आणि खराब क्षेत्ररक्षण आडगाव संघाचं चौकार, चौकारी धाव संख्या पुढे जाते, धाव संख्या होती ती 56, षटक मला असं वाटतं संपतंय, जिंकण्यासाठी 57 धावांची आवड ठेवलंय, चला जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान ठेवलंय तू त्या संघाने आसनगावसाठी, बघूया आसनगाव मध्ये पण चांगले असे फलंदाज आहेत, सचिन खोडकर सारखा आतषबाजी षटकार चौकाराचा बादशाह मारला जातो तो सचिन खोडकर सुद्धा आहे, काय होऊ शकतं, क्रिकेट निश्चितचा खेळ आहे, 6 चेंडू निर्धाव जाऊ शकतात, 6 चेंडू 6 विकेट जाऊ शकतात, 6 चेंडू एकही जाऊ शकत बनू शकत नाही, 6 चेंडू 6 धावा 15 धावा 6 चेंडूत काही होऊ शकतं, अविनाश 25 धावा नाबाद राहिला, शाहरुखने 30 धावा काढल्या सर्वाधिक, चला सलामीची जोडी जायचे मैदानात, धावसंख्या ती 56, कृपया स्वयंसेवकांना विनंती आहे जरा पाण्याची सोय करा आमची पण प्लीज, मी पुन्हा एकदा क्रिकेट टेनिस क्रिकेट या लाईव्ह मार्फत युट्यूबच्या मार्फत सांगतो, आज आम्हाला त्यांनी कॅमेरा एक फ्री दिलेला आहे, खरंच गेली 5 दिवस चांगल्या रीतीने तुम्ही कॅमेरा तुमचा क्लेरिटी खूप चांगली असे चांगलं लाईव्ह मॅच पाहायला मिळतं, बऱ्याच देशात आपण हे सामने पोहोचवायचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं, माझा मित्र लंडनला आहे त्यांनी मला सांगितलं का खूप चांगल्या प्रकारचं क्लेरिटी आणि युट्यूबवर तुम्ही मॅच ठेवल्यात, आम्ही सुद्धा इकडनं पाहतोय, गेली 2 दिवस मी नव्हतो, गेली 2-3 दिवस चांगले समालोचन आमचे दत्ता सर आणि आमचे सहकारी मित्र इथे येऊन गेले, त्यांनी चांगलं समालोचन केलं, आज आजचा शेवटचा दिवस आणि अजूनही ते मात्र फायनल परत पोहोचतील, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर आहात, चला पंच लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे, चला सलामीची जोडी मला असं वाटतं जातोय तो, कँडी आणि सचिन सलामीची जोडी बघूया, सचिन नावाचा हा फलंदाज एनपी स्पोर्ट्स शहापूर कडून सुद्धा खेळतो, चांगला आक्रमक फलंदाज आणि गुणी खेळाडू, गोलंदाजीसाठी येतोय योगेश, पहिली गोलंदाज तुझ्या संघाकडनं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडूनही पहिलं षटक घेऊन येतो तो योगेश, सामना करणार कँडी, जिंकण्यासाठी फार मोठं आव्हान ठेवले, 57 धावा काढायचे आहेत, चांगला चेंडू अडकत टाकण्याचा प्रयत्न, कलाईचा उपयोग केला, चेंडू जातो मिडॉनच्या दिशेने, मिड विकेट दिशेने, एक धाव मात्र रुखले, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय, खराब चेंडू पैकी त्याचा फायदा फलंदाजांना होतोय आणि 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या 2 नी सुरुवात होते, कँडीची धावसंख्या सुरुवात होती ती आसनगाव संघाची, जिंकण्यासाठी 57 धावांची गरज, षटकातील पहिला चेंडू योगेश यांचा, पुढचा चेंडू फुलटा चेंडू सरळ जातोय लॉग आउटच्या दिशेने, चेंडू पडतो बॉल धावतो, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं, एकच धावर समाधान मारा वाटतं कँडीला, धाव संख्या आहे ती 3, 1-2 धावा काढून जमणार नाही, आपल्याला षटकार चौकार अशी आतषबाजी करावी लागेल तेव्हा 57 धावा पार करता येतील, पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने टाकला चेंडू आणि खराब चेंडू फेकी होते आणि मला असं वाटतं पंचांकडे दाद मागतोय, बघूया पंच कळवतील आम्हाला,
बाद होतोय सचिन, निराश होऊन परततोय, पंचांनी तो बाद केलाय, रनआउट म्हणजे आत्महत्याचा प्रकार म्हणता येईल, दहा बाद होतो सचिन, नक्कीच निराश होऊन परतेल, काय म्हणताय, आउट आहे थर्ड निर्णय रिव्ह, पंचांनी इकडे दिले आम्हाला, पंचांनी आउट दिले परंतु थर्ड अंपायर कडे निर्णय दिलेला आहे, बघूया, थोडा वेळ थांबा, काही हरकत नाही। मॅन ऑफ द सीरीजचा इथं आमच्याकडे पारितोषिक आले कुलर, आमचे सहकारी मित्र अमोल गोडंबे यांनी आणलेला आहे, धन्यवाद गोडंबे साहेब, आपण तुम्ही दिलात कूलर, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक आभार, पुन्हा एकदा आणि बाद आहे, कृपया मॅच चालू असताना कुठून बाहेरून आपण शब्द बोलू नका, आपण सर्व गुणी खेळाडू आहात, सर्वांना त्याचं भान असावं, झालं चेक झाला ना, चेक झाला, चेक झालं, चेंडू गोलंदाजी का, दोन मिनिटं, हॅलो, चला चांगली गोलंदाजी, धावा मात्र तीन आहे, जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान ठेवलंय, खूपच महागड, लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू, निश्चितच वाईट घोषित केलं आव्हान, तर धावसंख्येत पण धावसंख्या एक पडत होती, धावसंख्या होती ती 4, चौकार षटकार आतषबाजी करावी लागेल आसनगाव संघाला जर जिंकायचं असेल तर, कारण 57 धावांचं आव्हान ठेवले, कृपया शांतता राखा, इथे इकडे लाईव्ह कॅमेरे आहेत, कृपया शांतता राखा, इथे निर्णय कमिटी घेईल, इकडे बाकीच्या प्रेक्षकांनी कुणी बोलायचं नाहीये, शांत बसायचंय, शांत बसा, अन्यथा मी पेनल्टी देईल, चला षटकातील पुढील चेंडू, धावसंख्या आहे ती 4, पुढचा चेंडू, चांगला चेंडू, सरळ हातात जातोय, निर्धाव चेंडू, चांगला चेंडू, खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते तुते संघाची, धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 4, पुढचा चेंडू, चांगला सा चेंडू, झेल बाद होतोय आणि सुरेख झेल, यश मिळतंय तुत्या संघाला, धावसंख्या आसनगाव संघाची खराब म्हणता येईल, धावसंख्या ती 4, दोन घडी मात्र घडी बघा,
धाव संख्या स्थिर, धाव संख्या है ती चार। कृपया प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर राहायचंय, मैदानात फार पुढे जात आहे, आपण खेळाडूवृत्ती दाखवा, आपण गुणी खेळाडू आहात। व्यासपीठावर असलेले संदीप तारमा यांचं स्वागत मी बाळा भोईर यांना सांगतो, त्यांनी आपण करायचंय। बाळा घरत त्यांचं स्वागत करायचंय। लेगस्टंप टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात, षटक संपतंय पहिल्या षटकानंतर धावसंख्या ती चार जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 53 धावांची गरज, षटकार चौकाचे आदेश पाशी करावे लागले। तारमाळे साहेबांचं स्वागत करतायत आमचे सहकारी मित्र बाळा घरत। गोलंदाज आम्हाला चेंडू फेकी गोलंदाज दिसला, तो जर गोलंदाज खरंच फेकत असेल तर तो तिथून बाद केला जाईल आणि नवीन फ्रेश वर्कर टाकण्यात येईल। याची आपण कुठलाही चेंडू जर फेकण्यात आम्हाला जर समजलं तर त्या गोलंदाजाला बाहेर काढत आणि न्यू फ्रेश वर टाकायला लागेल, याची नोंद घ्या। कृपया समोर जे आपण बसलात प्रेक्षक त्या काळ्या स्क्रीनच्या खाली तिथं उठून साईडला बसा, आपल्याला तिथे बॉक्स बनवलेत बघा साईडला, तिथे बसा कारण ते विचित्र दिसतंय सगळं, जरा इकडे या बघू सगळे। धन्यवाद, खूपच चांगले हुशार मुलं, अशीच चांगलं वाचलं वा, खूप तुमचं अभिनंदन, कौतुक करावं तेवढं कमीच, छान, धन्यवाद मित्रांनो, असंच सहकार्य पाहिजे। वैयक्तिक संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहन, पंचांच्या डाव्यासाठी म्हणजे राव उजव्या ओर्ध विकेट मारक करणार तो रोहन। मयूर साठी दोन षटकात जवळजवळ 53 धावा काढावा लागतील। बघूया रोहन यांचा 15-20 पावलाचा रडप, पंचाचा फास्टर गोलंदाज म्हणता येईल तो तुत्या संघाचा। षटकातील दुसरं षटक, संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो तो रोहन। सामना करतो तो सलामीला वाटतं मयूर, खूप उशीर करतोय तुम्ही, खूप उशीर होतोय। पुढचा चेंडू ओर्ध विकेट मारा करणार रोहन, अपल टाकले चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेषेच्या जवळ जातोय आणि मला असं वाटतं हा होतोय षटकार, लाजवाब फटका। षटकार धावसंख्या होती ती 1-0 म्हणजे 10, षटकार चौकारची गरज। डीजे पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार। धन्यवाद टीजे, पहिला चेंडू षटकार मारला मयूरने। योगेश पुन्हा टाकलेला चेंडू, पुन्हा जातो सीमारेषेच्या बाहेर जातो का काय, खराब क्षेत्ररक्षण होत आहे, दोन धाव मात्र रोखू शकला नाही आणि खराब चेंडू फेकी मात्र चांगली झाली होती, झेल सुद्धा सुटला आणि धावबाद सुद्धा सुटली, धावसंख्या दोन्ही पुढे जाते, धावसंख्या होती ती 12, षटकार चौकारच मारावं लागतील आसनगाव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर। बोरशेती आणि अल्याणीचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, दोन्ही कर्णधार लवकरात लवकर यायचे, बोरशेती आणि अल्याणी लवकर या। पुढचा चेंडू धावसंख्या 12, आता आमच्या प्रावलीच्या दिशेला चेंडू येतो, चेंडू जातो षटकार, 6 आणि धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या पुढे सरसा होते, धावसंख्या होती ती 18। डीजे धन्यवाद डीजे, धावसंख्या होती ती 18, भरकन धावसंख्या पुढे जाते, पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चांगला चेंडू जातोय, एकच धाव मिळते आणि धाव संख्या होती ती 19,
षटकातील काही चेंडू बाकी. आपण पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं चार धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाने. आता याचं षटक मात्र माग पडतंय ते रोहन यांचं. बघू आता राहुल काय करतोय. योगेशांचा रोहन यांचा पुढचा चेंडू. आपण टाकलेला चेंडू पॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही. मारण्याच्या दादा सरळ रेष्टेच्या हातात जातोय धीरता चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 19. प्रेक्षकांना पुन्हा विनंती आहे आपण ज्या साईड पट्ट्या लावल्यात त्याला धरून उभे राहू नका. त्या लाकडाला उभे राहू नका. त्याच्यावर भार देऊ नका. एखादं लाकूड पडेल आणि तुम्हाला दुखापत होईल. खेळाडूला दुखापत नाही होणार पण तुम्हाला होईल याची नोंद घ्या. पुढचा चेंडू उंचावून मारला चेंडू. चेंडू येतो आमच्या प्रॉब्लेमच्या दिशेने जातो. चेंडू जातो षटकार. धावसंख्येला कर. धावसंख्या 6 आणि भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 25. आत्ता मात्र धावसंख्या होते ती 25. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथे मात्र गोलंदाजांनी चुकी केली तर सामना जिंकू शकतो असं गाव. मला असं वाटतं जवळजवळ 5 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल सामना विजय व्हायचा असेल तर. नाही ते 6 षटकार मारले तरी हरकत नसावी. बघूया 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. जे जे संघ उपस्थित त्यांनी कर्णधार जेवढे जेवढे कर्णधार आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज. बघूया षटकार चौकाराची आतषबाजी करावं लागेल. आम्ही पाहिला होता सामना 6 चेंडू 30 धावांची गरज असताना कल्पेश जाधव यांनी 5 षटकार मारले होते हा शहापूर इथे. आणि तो सामना सुद्धा उस्मान ख्वाजासारखे फलंदाज चांगले असे नावाजले फलंदाज मुंबईचे फलंदाज होते. आणि त्यावेळेस चांगली फलंदाजी केली होती ती रुपेश कल्पेश यांनी. 5 लगातार षटकार म्हणून सामना विजय केला होता. धावसंख्या ती 25. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पहिला चेंडू टाकला पलटून टाकला चेंडू उंचावर मारण्याच्या प्रयत्नात. बघू जेल होतो का काय. आमच्या प्रॉब्लेमच्या दिशेने चेंडू आणि जेल बाद. जवळजवळ मला वाटतं सामना आता चुकतोय तो तू त्या संघाकडे. 5 षटकार जरी मारले तरी सामना मात्र जिंकू शकत नाही ते आसनगाव संघ. परंतु गोलंदाजांनी जर चुकी केली तर सामना पण जिंकू शकतो आसनगाव संघ. कारण क्रिकेट नॉट इ चॅलेंज. काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू परत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या बद्दल बोलायचं झालं क्रिक म्हणजे काठीने खेळलेला खेळ म्हणजे क्रिकेट. एवढा सामना झाला का क्रिकेट बद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतोच. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 25. निराश होऊन परत तो मला असं वाटतं तो मयूर. पुढचा चेंडू लेक्स्टॉपवर टाकलेला चेंडू मला असं पंतांनी नक्कीच वाईट चेंडू घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 26. पुढचा चेंडू धावसंख्या ती 26. फुलटा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लोकांच्या सुरेश जेल टिपतोय. यश मिळतंय तू त्या संघाला. धक्का बसतो आसनगाव संघाला. जवळजवळ मला असं वाटतं सामना झुकतो तो तू त्या संघाकडे.
28 होते, 27 धाव संख्या होती ती 27। जिंकण्यासाठी 30 धावांची गरज, जवळजवळ सामना मला असं वाटतं जिंकलाय तो त्या संघानं। अजूनही काही चेंडू बाकी, तो त्या संघाकडनं चांगली गोलंदाजी म्हणता येईल। खूपच मोठं आव्हान ठेवलं तो, 57 धावा पाहिजे काढायच्या होत्या त्यांना। बोरशेत्ती आणि आल्यांच्या कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, लवकर यायचंय। आपण टाकलं चेंडू उंचार मारण्याचा प्रयत्न करतो नंदन, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, दोन धावा घेतोय। धाव संख्या होते ती मला असं वाटते 30 29। धाव संख्या आहे ती 30। षटकातील पुढील चेंडू, धाव संख्या 29, पुढील चेंडू नंदनसाठी। खूपच चांगला असा चेंडू, चेंडू जातो सीमा पार, चौकार आणि धाव संख्या पुढे जाते। धाव संख्या होती ती 33 33। तीनावरती बोरशेत्ती आणल्याचे कर्णधार ऑफ स्टंपच्या फारच बाहेर टाकल्या चेंडू, वाईट चेंडू, धाव संख्या 34। चला अभिनंदन विजय संघाचं, अभिनंदन पराभूत संघाचं कौतुक तेवढं कमीच। चला पुढचं, पुढचे कर्णधार यायचंय लवकर, आल्याणी आणि बोरशेत्ती संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स यायचंय लवकर, नाणेफेक करायची आहे।